आज संपूर्ण महाराष्ट्रात ऑटो चालकांकडून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. 15 वर्षाच्या आतील वाहनास ऑटो रिक्षा स्कूल बस मिनी बस ट्रक आदी वाहन चालकांकडून दररोज लेट फिटनेस दंड आकारण्यात येत आहे. हा नियम रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीद्वारे आज नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. ऑटो रिक्षा चालकांवर हा जो 50 रुपये पासिंग लेट फी लावलेली आहे ही आजची नाही आहे. ही 2016 केंद्रीय परिवहन मंत्री सन्माननीय नितीन गडकरीजी यांनी हा कायदा बनवलेला आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत या देशातील सर्व वाहतूकदार, मग ते ऑटो रिक्षा चालक असो, टेम्पो असो, बसेस असो किंवा ट्रक असो, या सगळ्या वाहनांना लेट फिटनेससाठी 50 रुपये पर डे असा तो फाईन यांनी लावलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये आम्ही लोक हायकोर्टामध्ये गेलो होतो. 2017 हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल झाली होती आणि ती हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झाली असताना त्याच्यावर स्टे आला होता. आता स्टे आल्यानंतर तोपर्यंत कुठलंही फाईन देता येत नव्हतं, पण आता हल्लीच स्टे उठला आणि जसा स्टे उठला तातडीनं या महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त सन्माननीय भीमनवार साहेब यांनी तातडीनं आदेश काढला आणि 17 मे 2024 संपूर्ण महाराष्ट्रातल्या RTO त्यांनी आदेश पारित केला की ऑटो रिक्षा चालकांकडनं 50 रुपये दंड हा तुम्ही घ्या. बरं तो घ्या तर तो कसा, की 2017 त्यांनी घ्यायला लावला. कोर्टामध्ये पिटिशन असताना जेव्हा तुम्ही दंड घेतला नाही आणि आता पिटिशन स्टे उठला तर यांनी तातडीनं 2017 जो दंड घेण्याचा हा सपाटा सुरू केला हा कुठंतरी ऑटो रिक्षा चालकांवर अन्यायकारक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज हे नागपुरातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन शशांकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये होते.